त्याचे मुख्य उद्देश आहे प्रोऍक्टिव्ह रीत्याने प्रतिबंधक उपाययोजना करून जे गुन्हेगारी वृत्ती आहे त्याच्यावर पूर्णपणे नियंत्रण आणण्याची दृष्टिकोनातून ही सर्व कारवाई आहे. नंबर वन, डोझियर्स, सर्वांचे डोझियर्स अपडेट करणे, ते कोणासोबत उठते बैठते काय काम करते, काय मोबाईल नंबर्स वापरते, काय फेसबुक आय डी, इंस्टाग्राम आय डी, काही सोशल मीडियाचे इतर पोस्ट, जे काही विषय त्यांचेबद्दल आहे, कोणता गाडी वापरते, सर्व डिटेल्स अद्यावत करण्याची दृष्टिकोनातून ही करण्यात आली होती. तसेच त्यांना स्पष्ट सूचना देण्यात आला होता की कोणताही क्रिमिनल ॲक्टिव्हिटीवर किंवा क्रिमिनल ॲक्टिव्हिटी आणि क्राईमला ग्लोरीफाय करण्याच्या दृष्टिकोनातून कोणताही प्रयत्न झाला किंवा काही ट्रेडर्स असतील, काही इंडिव्हिज्युअल्स असतील ज्यांचेकडून प्रोटेक्शन मनी किंवा काही खंडणीचे प्रकार कोणी घेण्याचे प्रयत्न करत असतील, अत्यंत गंभीररीत्याने कारवाई पोलीस दलांकडून करण्यात येईल